शिव शंकर तू अवतार हाथी घेऊनी भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया जय देव जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया समर्थांचा आणि जागर हिंदवी स्वराज्याचा या कार्यक्रमाला आणि अखंड दासनमी महोत्सवाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती आदरणीय चित्रलेखा ताई पाटील यांचं या ठिकाणी समर्थांच्या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे. श्री गणेशनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र रामदास पठारच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती आदरणीय चित्रताई पाटील यांचं या संत भूमीमध्ये सिद्ध भूमीमध्ये तपोभूमीमध्ये शिवसमर्थांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे आणि म्हणून श्री गणेशनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र रामदास पठारच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती किंवा त्यांचं आगमन होत आहे.
आपल्या श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे कोकण विभागाचे अध्यक्ष आदरणीय जयरामदादा गायकवाड हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरण चे चेअरमन आणि दी अर्बन कोऑपरेटिव बँक म्हणजे दी अण्णा साहेब कोऑपरेटिव बँकेचे नवनिर्वाचित संचालक आदरणीय शाजी बापू देशमुख हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। भारतीय काँग्रेसचे युवा नेते आदरणीय हनुमंत जगताप या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो। रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती आदरणीय चित्रताई पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आपण ज्या भव्य आणि दिव्य मंडपामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहोत तो नुकताच एक दोन दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ फक्त 15 दिवसाच्या अगोदर ज्याने उद्घाटन केलं आणि हा 15 दिवसाच्या आत हा जो भव्य आणि दिव्य जो सभामंडप आहे हा सभामंडप ज्यांनी दिलेला आहे त्या सगळ्यांच्याच आपल्या परिचयाच्या आणि श्री गणेशनाथ महाराज संस्थानशी निगडीत असलेल्या पूर्ण पाटील कुटुंबियांचं आणि श्री गणेशनाथ महाराज संस्थानचं या ठिकाणी अतिशय एक जवळचं नातं असलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या उपस्थित राहिलेल्या आहेत। श्री गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीनं श्री क्षेत्र रामदास पठारच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय सभापती संजयजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, भाऊ दिवेलकर वरणच्या माजी सरपंच आदरणीय नयनाताई देशमुख, भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे मित्र महेश देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आदरणीय अमोलजी कागरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा संस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। चौधरी यात्रा कंपनीचे मालक नाव सांगा चौधरी त्यांचं नाव श्री ब्रिज मोहन चौधरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या या संस्थांच्या वतीनं नेपाळ काठमांडू उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान या ज्या ज्या ठिकाणी आपल्या संस्थांच्या सर्व तीर्थयात्रा ज्या निघतात आणि त्या तीर्थयात्रेसाठी ज्यांच्या गाड्या असतात अशा चौधरी यात्रा कंपनीचे मालक ब्रिज मोहन चौधरी उत्तर प्रदेशचे आहेत, राजस्थानचे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या गणेशनाथ महाराज संस्थानच्या ज्या सर्व यात्रा करतात त्या यात्रेचं जे सर्व नियोजन करतात ते कृष्णदादा चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संस्थानच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। बारसगावचे आदरणीय सरपंच आणि नायक मराठा समाज वरंद विभागाचे अध्यक्ष आदरणीय भाऊशेट उतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आदरणीय सुभाष शेठ निकम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या घळीचं जे संशोधन आहे ते पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी तुमच्या आमच्या समोर मांडलेलं आहे असे समर्थ भक्त आणि समर्थांचे त्या वाङ्मयाचे गाडे अभ्यासक पत्रकार शैलीजी पारकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो। 2 मिनिटांमध्ये सर्व मान्यवरांचं आणि ज्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता आनंद लुटण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत
तो कार्यक्रम म्हणजे गौरव शिव समर्थांचा आणि जागर हिंदवी समर्थांचा समर्थ संप्रदायाची राजधानी श्री क्षेत्र रामदास पठार आणि या श्री क्षेत्र रामदास पठारच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये थोड्याच वेळामध्ये आदरणीय महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्येष्ठ इतिहास तज्ञ आदरणीय पांडुरंग बलकवडे पुण्याच्या स्नेहल प्रकाशनचे प्रकाशक रवींद्र घाटपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून चित्राताई पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रम स्थळी उपस्थित होतील, त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। सर्वप्रथम समर्थांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मगच या मान्यवरांचं या व्यासपीठावर आगमन होईल। बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा सर्व मान्यवर मंडळींचं श्री गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। माझे जिल्हा परिषद सदस्य श्री विजयजी सावंत, तसेच शिवसेना कार्यकर्ते श्रीयुत प्रमोदजी दळवी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं श्री गणेशनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र रामदास पठारच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे। आज समर्थांची 334वी पुण्यतिथी आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आदरणीय महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद लाभणार आहेत। तसेच ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोडलिपी तज्ज्ञ आदरणीय पांडुरंगजी बलकवडे यांचं सुद्धा यांच्या व्याख्यानाचा या ठिकाणी आपल्याला लाभ होणार आहे। तसेच आपण या ज्या भव्य आणि दिव्य मंडपामध्ये विराजमान झालेला आहोत, स्थानापन्न झालेलो आहोत, म्हणून हा जो मंडप आहे तो रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती आदरणीय चित्रताई पाटील यांच्या निधीमधून हा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून या मंडपाचं सुद्धा आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। तसेच आनंदवन भुवनी जे समर्थांनी जे काव्य आहे ते काव्य ज्या घळीमध्ये लिहिलेलं आहे ते काव्य आनंदवन भुवनी या नावानं प्रसिद्ध आहे। आणि त्या सीडीचं जे प्रकाशन आहे त्या सीडीचं प्रकाशन सुद्धा या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। ॲडव्होकेट श्रीमती कला हरिश्चंद्र पाटील यांनी या सीडीचं गायन केलेलं आहे। त्यांच्या वाणीमधून आपल्याला आनंदवन भूमी जे 59 कडव्याचं जे काव्य आहे ते या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्यांच्या सीडीचं प्रकाशन सुद्धा हा या कार्यक्रमाचा एक भाग आहे। आणि म्हणून थोड्याच वेळामध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गणपतदादा महामुनकर यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो। सर्व पत्रकार दीपकजी साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या या गणेशनाथ महाराज संस्थानच्या कामामध्ये चांगल्या प्रकारचा त्यांचा सहभाग असतो, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। त्याच्यानंतर अमोलजी कारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय भास्कर शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा संस्थानच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयजी शिंदे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो। विलास सेठ उतेकर कल्याण हे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। आपल्याला या कार्यक्रमाच्या अंतर्गत आनंदवन भुवनी या सीडीचं आदरणीय महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभ हस्ते आपण या सीडीचं
प्रकाशन करणार आहोत. विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्तीच्या रायगड जिल्हा महिला प्रमुख सौ दीपाली दाते महाड या सुद्धा या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रशांत काळे शिवसेना नगर कल्याण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर भुसकुटी गुरुजी, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण पार पडतोय, असे भुसकुटे गुरुजी सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला आपण यानंतर सीडीचं जे प्रकाशन करणार आहोत, त्या ज्यांनी गायलेलं आहे, ज्यांच्या मधुरवाणीनं आपल्याला आनंदवन भुवनी हे जे काव्य आहे समर्थांनी लिहिलेलं आणि आपल्या घळीमध्ये जे लिहिलेले जे काव्य आहे त्या काव्याच्या सीडीचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. कलाताई पाटील यांचा मी थोडक्यात परिचय या ठिकाणी वाचत आहोत, म्हणजे त्यांच्या कार्याचा या ठिकाणी थोडासा उल्लेख करतो. ॲडव्होकेट श्रीमती कला हरिश्चंद्र पाटील, प्रमोदिनी पंतनगर रेवस रोड चेंद्रे तालुका अलिबाग जिल्हा रायगड. त्यांचं शिक्षण आहे BSc JSM कॉलेज अलिबाग मुंबई विद्यापीठ, LLB सिद्धार्थ लॉ कॉलेज मुंबई मुंबई विद्यापीठ. त्याच्यानंतर डिप्लोमा इन नॅचरोपॅथी नाशिक दासबोध प्रबोध या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे सातारामध्ये. CIIB ऑल इंडिया बँकिंग असोसिएशन आणि त्यांनी संगीत विशारद केलेलं आहे गांधर्व महाविद्यालय मिरज. त्याच्यानंतर सुगम संगीत डिप्लोमा सुद्धा त्यांचा झालेला आहे रचना संसद मुंबई 2 ऑगस्ट 1959 हा त्यांचा जन्म आहे. त्यांची कारकिर्द अशा प्रकारची की हायस्कूलमध्ये 2 वर्ष अध्यापनाचं त्यांनी काम केलेलं आहे, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामधून 30 वर्षाच्या सेवेनंतर त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत, स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. त्याच्यानंतर लॉ प्रॅक्टिस April 2015 अनेक प्रकारच्या संगीताचे कार्यक्रम, मग तो हिंदी असेल किंवा मराठी असेल, भावगीतांचा कार्यक्रम असेल, भक्तिगीतांचा कार्यक्रम असेल किंवा चित्रपट गीतांचा कार्यक्रम असेल, असे अनेक प्रकारच्या संगीताचे कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतात. 7 संगीत अल्बमची निर्मिती त्यांच्या मधुरवाणीनं या ठिकाणी झालेली आहे. 2008 बोलो राधेश्याम हिंदी हा संगीत अल्बम त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. 2009 मंगलमूर्ती बोला बोला मराठी अल्बम प्रसिद्ध झालेला आहे. 2010 भजिलो कृष्ण प्रभू व्हावा हा गुजराती संगीत अल्बम प्रसिद्ध झालेला आहे. 2015 जेजुरीचा मल्लारी, 2015 गौरी गणपतीची लोकगीती माळीगीते, 2015 स्वरांकिताच्या तालावर आणि 2016 म्हणजे ज्या सीडीचं प्रकाशन आज आपण करणार आहोत ते आनंदवन भुवनी या सीडीचं प्रकाशन आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण करणार आहोत. शेतकरी व इतर लोकगीतेची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भामधली जी माहिती आहे kokanwar.com आणि SamTV मराठीवर या ठिकाणी त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध आहेत. चेंद्रे सन्मान पुरस्काराने त्यांच्या या कार्याचा गौरव केलेला आहे. 2010 स्वरांकिता अकॅडमीची स्थापना त्यांनी केलेली आहे. 2015 महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे त्यांना या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या कलाताई पाटील की ज्या वकिलीचं काम करतात, संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी चांगल्या प्रकारची भरारी केलेली आहे, त्यांच्या अमृतवाणीमधून समर्थांनी ज्या भूमीमध्ये आनंदवन भुवनी हे महाकाव्य जे लिहिलेलं आहे त्या महाकाव्याचं त्या सीडीचं प्रकाशन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे
यांच्या शुभ हस्ते आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदरणीय भुसकुटी गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। असे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आपण नियोजन केलेला आहे। थोड्याच वेळेमध्ये आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत की जो कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम आहे आपला ते समर्थांची 334वी पुण्यतिथी आहे आणि विशेष भाग म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांची सुद्धा 345वी पुण्यतिथी आहे। असा सर्व योग या ठिकाणी साधलेला आहे आणि या कार्यक्रमाकरिता आपले महाराष्ट्र भूषण शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। त्यांचा आशीर्वाद आपला या ठिकाणी मिळणार आहे आणि या सर्व कार्यक्रमामधलं जे प्रमुख आकर्षण आहे ते इतिहास संशोधक आपल्या भारतीय इतिहास मंडळामध्ये की त्यांनी चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे। मोडी लिपी तज्ज्ञ आहेत, शिवाजी महाराजांच्या काळामधले असलेले जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचा सुद्धा त्यांनी शोध घेतलेला आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जवळजवळ 2500 व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत आणि शिवचरित्राचा या ठिकाणी गौरव केलेला आहे पूर्णपणे महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर। शिवाजी महाराजांचा वरती असलेलं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान देत पूर्णपणे महाराष्ट्रभर फिरत असतात, अशांचं आपल्या या ठिकाणी व्याख्यानाचा लाभ मिळणार आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मुळामध्येच की गौरव शिवसमर्थांचा आणि जागर हिंदवी स्वराज्याचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला आहे। समर्थ संप्रदायाची असलेली ही जी राजधानी आहे तिला प्रकाशित आणण्याचं काम किंवा तिला संशोधन करण्याचं काम हे आपल्या सर्वांच्या गुरुमाऊली तपोनिधी अरविंदनाथ महाराज यांचं सुद्धा या दासनवमीच्या निमित्तानं या अखंड दासनवमीच्या महोत्सवाच्या निमित्तानं आणि समर्थांच्या 334व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद पर अमृत वचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। त्याच्यानंतर पुण्याहून ज्येष्ठ प्रकाशक रवींद्र घाटपांडे या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांनी 600 अधिक प्रकारची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत। त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ लेखक असतील किंवा या महाराष्ट्रामध्ये नावाजलेले लेखक असतील, निनाद बेडेकर आहेत, विंदा करंदीकर आहेत, यांची सर्वांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं प्रकाशन स्नेहल प्रकाशनच्या मार्फत या ठिकाणी झालेलं आहे। ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले ज्यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केलेली आहे शैलेश यांनी कृपया बाबांची भेट घ्यायची। शैलेश आणि सिंगाडे सर यांनी कृपया बाबांची भेट घ्यायची। आपली जी ही जी भूमी आहे ते दासबोधाचं असलेलं जन्मस्थान आणि याच ठिकाणी अवघ्या 700 मीटर अंतरावर असलेली आणि गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेली नवीन संशोधित गळी या ठिकाणी अतिशय आपल्या मानवाला एक परमार्थाचा मार्ग दाखवणारे समर्थ रामदास स्वामी की ज्यांचं या ठिकाणी जवळजवळ 28 वर्ष वास्तव्य होतं आणि या 28 वर्षाच्या वास्तव्यामध्ये 10 वर्षाचा जो कालावधी आहे तो 10 वर्षाचा कालावधी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाची जी रचना केलेली आहे ते इथून फक्त अवघ्या 700 मीटर अंतरावर या ठिकाणी आहे। आपण ज्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत 334वी पुण्यतिथी आपण साजरी करणार आहोत। त्या 334व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं की बाबांच्या मनामधला जो संकल्प आहे तो संकल्प या ठिकाणी गणेशनाथ महाराज संस्थांनी पूर्ण केलेला आहे। स्वानंद सुखनिवासी तपोनिधी अरविंदनाथ महाराज यांनी या कोकण विभागामध्येच नव्हे तर अखंड महाराष्ट्रभर वारकरी जीवन प्रणाली जी आहे ती वारकरी जीवन प्रणाली अवलंबली
आणि रस्ते नसताना सुद्धा काट्याकुट्यातून दगडाधोंड्यामधून या ठिकाणी पायवाटा सुद्धा नव्हता अशा ठिकाणी ते जायचे, पायी प्रवास करायचे, बैलगाडीने प्रवास करायचे। परंतु आजचं जर वैभव जर पाहिलं तर हा जो लाभ आपल्याला जो पाहायला मिळतो तो गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांनी आपल्याला करून दिलेला आहे कि आदरणीय महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना हेलिकॉप्टरने आणण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीने केलेली आहे। आणि म्हणूनच की हा सगळा जो खटाटोप आहे तो शिवसमर्थांचा गौरव करण्याकरिता आणि हिंदवी स्वराज्याचा जागर करण्याकरिता हा सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी नवीन संशोधित जी घळी आहे त्या घळीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची पाहणी केलेली आहे आणि त्यांना आलेले त्या ठिकाणचे आलेले जे अनुभव आहे ते अनुभव सुद्धा या ठिकाणी कथन केलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। सर्वप्रथम समर्थांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं समर्थांना पुष्पहार अर्पण करून मग सर्व जे मान्यवर आहेत ते मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न होतील। आजचं जे युग आहे ते संघटनेचं युग आहे, आजचं जे युग आहे ते वारकऱ्यांचं युग आहे आणि म्हणून समर्थांची जी सेवा आहे, समर्थ संप्रदायाची जी सेवा आहे, समर्थांची जी सेवा आहे ती वारकरी जीवन प्रणालीनुसार या ठिकाणी आपण करत आहोत। आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी गणेशनाथ महाराज संस्थानच्या वतीनं आपण या ठिकाणी समर्थांना एक साकडं घालूया, एक विनंती करूया। या ठिकाणी भजनाच्या गजरामध्ये महाराष्ट्र भूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी संस्थेचे जे विश्वस्त असतील त्या विश्वस्तांनी सुद्धा आपल्या गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांना सुद्धा आपल्या व्यासपीठावर घेऊन यायचंय। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये भजनाच्या अखंड नादामध्ये या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करत आहोत। सर्व मान्यवर मंडळींना फक्त व्यासपीठावर चित्रताई पाटील, आदरणीय पांडुरंगजी बलकवडे, आदरणीय रवींद्र घाटपांडे, बाबासाहेब पुरंदरे आणि भुसकुटे गुरुजी हेच या ठिकाणी बसतील। बाकीच्या सर्व मंडळींनी कृपया आपल्या व्यासपीठाच्या समोर ज्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे। थोड्याच वेळामध्ये हिंदवी स्वराज्याचा या ठिकाणी गौरव आणि हिंदवी स्वराज्याचा जागर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। संस्थेचे विश्वस्त आदरणीय कृष्णदादा घाग आणि आमच्या महाड पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानोबा मालुसरे यांना मी विनंती करतो की आपण बाबांना घेऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय।
व्यासपीठावर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे। या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम मी शब्द सुमनालान त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या परंपरेनुसार या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी बुसकुटे गुरुजी आणि आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंगजी बलकवडे, रवींद्र घाटपांडे आणि चित्रताई पाटील यांना मी विनंती करतो की सर्व मान्यवरांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करायचा आहे। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा जय भवानी जय भवानी जय जय रघुवीर समर्थ रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सौ चित्रताई पाटील, पांडुरंगजी बलकवडे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, रवींद्र घाटपांडे, प्रतापराव या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचं भूषण असणार गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे। सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सर्व मान्यवरांनी आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। मी आदरणीय चित्रताई पाटील यांना मी विनंती करतो की महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आपल्या शुभ हस्ते औक्षण करावं आणि मग आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण निघूया। आरतीचं ताट द्या। रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती आणि ज्यांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये 25 लाख रुपयाचा खर्च करून हा मंडप ज्यांनी दिलेला आहे अशा आदरणीय सौचित्राताई पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र भूषण शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचं या ठिकाणी औक्षण झालेलं आहे। मी चित्रताईंना विनंती करतो की या ठिकाणी तुळशीचं रोप ठेवलेलं आहे त्याला पाणी घालून मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। स्वयंसेवक हां, जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आदरणीय सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की सगळ्यांचे फोटो आपल्याला येणं गरजेचं आहे, परंतु पाठीमागच्या लोकांना सुद्धा हा कार्यक्रमाचा जो आस्वाद आहे आनंद आहे तो सुद्धा आनंद त्यांना मिळू द्या एवढी प्रेमाची एक विनंती करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। ईश्वराचं अस्तित्व आणि जो कर्ता आणि करविता आहे आणि ज्याचं पाठबळ या ठिकाणी आपल्याला लाभलं पाहिजे आणि हा अतिशय दिव्य आणि भव्य असलेला जो कार्यक्रम आहे, समर्थांची 334वी पुण्यतिथी, गौरव शिवसमर्थांचा आणि जागर हिंदवी स्वराज्याचा असा जो आपण कार्यक्रम आखलेला आहे, त्या कार्यक्रमाचं हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता ईशाचं स्तवन, त्या ईशाचं पाठबळ घेणं महत्त्वाचं आहे।
आणि म्हणून ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे, आनंदवन भुवनी या महाकाव्याच्या सीडीचं प्रकाशन या ठिकाणी आपण करणार आहोत, त्या गायिका प्रख्यात गायिका ॲडव्होकेट कलाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मधुर वाणीनं आपण ईशाचं स्तवन करणार आहोत. सौ ॲडव्होकेट कलाताई पाटील यांना मी विनंती करतो की आपण ईश स्तवनाला सुरुवात करावी. धन्यवाद. हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता ॲडव्होकेट कलाताई पाटील यांच्या सुश्राव्य वाणीमधून, सुरेल वाणीमधून
तुम्ही आम्ही या ठिकाणी मंत्रमुग्ध झालेले आहोत. या ठिकाणी ईश्वराचं पाठबळ आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, हे भारतीय संस्कृतीचे जे चार स्तंभ आहेत त्यातला जो चौथा स्तंभ आहे तो अतिथी देव भव. आणि म्हणून या ठिकाणी आपण तुम्ही सर्वच मान्यवर आहात, पण विशेष मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्वांच्या करिता कलाताई पाटील यांच्या सुश्राव्य वाणीमधून आपण स्वागत गीत ऐकणार आहोत आणि त्या मान्यवरांचं आपण स्वागत स्वागत गीतांनी करणार आहोत. सौ कलाताई पाटील. Oh.
धन्यवाद आपल्या मधुर आणि सुरेल वाणीनं या ठिकाणी सर्व ईशस्तवन आणि स्वागत गीत झालेलं आहे. यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. प्रिय संत सज्जनो, गौरव शिवसमर्थांचा जागर हिंदवी स्वराज्याचा आणि या कार्यक्रमाचे प्रस्तावित ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आमदार डिगे सर करतील. स्वानंद सुखनिवासी तपोनिधी गणेशनाथ बाबा, तपोनिधी अरविंदनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादानं हा सुरू झालेला अखंड दासनवमी महोत्सव आणि आज समर्थांची 334वी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सौ चित्रताई पाटील, पांडुरंगजी बलकवडे, महाराष्ट्र भूषण शिवशायर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बुसकुटे गुरुजी, स्नेहल प्रकाशनचे प्रकाशक आदरणीय रवींद्र घाटपांडे आणि ज्यांनी आपली 45 वर्ष बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये ज्यांनी आपली व्यतीत केलेली आहेत, त्यांचे पर्सनल असिस्टंट प्रतापराव टिपरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर आणि सर्व प्रिय संत सज्जनो, या ठिकाणी गौरव शिवसमर्थांचा आणि जागर हिंदवी स्वराज्याच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. खरोखरच तुमचं आमचं भाग्य आहे की भरतखंडीत नरदेह प्राप्ती हेच परमभाग्याची संपत्ती, ते तही विवेकूपर त्याचा वशवर्ती मी परमात्मा, की या भरतभूमीमध्ये किंवा भारतामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे हे पहिलं भाग्य, महाराष्ट्रामध्ये जन्म झालं हे दुसरं भाग्य आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला ते तिसरं भाग्य. रायगड जिल्ह्यामधल्या असलेल्या ज्यांनी समर्थांनी जगाला दासबोध दिला, परमार्थरूपी ठेवा जो या ठिकाणी दिलेला आहे, ज्या ठिकाणी त्यांचं लिखाण झालेलं आहे तो अवघ्या 700 मीटर अंतरावर आहे आणि अशा पवित्र पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही उपस्थित आहात आणि या कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही आम्ही घेत आहोत. खरोखरच या सुंदर मठाचा आणि नवीन संशोधित घडीचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या नकाशावर, भारताच्या नकाशावर हे पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याचं जे काम आहे ते नवीन संशोधित गळीचे संशोधक गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांनी केलेलं आहे. साधारणतः 30 वर्षापूर्वी ज्यावेळेला बाबा या मठावर आले, सुंदर मठावर आले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हा समर्थांचा जो मठ आहे, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, बसलेलो आहोत, त्याला जांभळीचा चौथरा असं म्हटलं जातं आणि या जांभळीच्या चौथऱ्यावर समर्थ विश्रांती करता या ठिकाणी यायचे आणि मग जी जुनी गळी आहे ती इथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे, मग त्या गळीमधून समर्थ रामदास स्वामी या श्रीक्षेत्र रामदास पठारमध्ये विश्रांती करता एवढ्या लांबून कशाला येतील. आणि म्हणून या सर्व बुजुर्ग लोकांना, ज्येष्ठ या ठिकाणी जी लोकं होती त्या सर्व लोकांशी त्यांनी संपर्क साधला, त्यांचं जे म्हणणं आहे ते सांगितलं की या ठिकाणी जवळच कुठंतरी घळी असली पाहिजे आणि मग त्याचा शोध सुरू झाला आणि 2011 या ठिकाणी नवीन संशोधित घळीची संशोधन गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांनी केले. समर्थ रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी दासबोध लिहिला ते दासबोधाचं जन्मसुद्धा स्थान आहे ते सुद्धा नवीन संशोधित घळी आहे हे तुम्हाला बरेच वर्ष आपल्याला माहिती नव्हतं, पण बाबांनी हे जगासमोर मांडलेलं आहे आणि त्याची सर्व कागदपत्र तुमच्या आमच्याकडं आहेत. त्या ठिकाणचं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे की बावी पोखरणी झरे टाकी विशाल सुंदरे आणि ठाई ठाई मनोहरे स्थळे निर्मिले, सुंदर पाहून वास केला दास सन्निध ठेविला
आणि अवघा प्रांतची केला कृपाळूपणे असं वर्णन तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं. दासबोधामध्ये प्रत्येक समासामध्ये प्रत्येक दशकामध्ये आजूबाजूचं वर्णन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. समर्थे चाफळ अधिष्ठानी श्रीराम संस्थापिले मग सुंदरमटी समर्थांचे राहावे झाले नानागिरी कंदरी दास विहिरे निर्मिले नाना मठ करविले लोकोद्धारा. समर्थ प्रतापामध्ये या ठिकाणी सुद्धा या ठिकाणचं या पुण्यभूमीचं आणि या जन्मभूमीचं समर्थांच्या जन्मभूमीचं आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. समर्थांचं वास्तव्य या ठिकाणी जवळजवळ 28 वर्ष वास्तव्य होतं. सन 1648 ते जवळजवळ 1676 पर्यंत समर्थ याच भूमीमध्ये या ठिकाणी त्याने वास्तव्य केलं आणि या ठिकाणी वास्तव्य करून समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध जो निर्मिलेला आहे त्याचं या ठिकाणी लिखाणकाम केलेलं आहे. आपण सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती म्हणतो की अफजल खान ज्यावेळेला शिवाजी महाराजांना मारण्याकरिता ज्यावेळेला विडा त्याने उचललेला होता प्रतापगडच्या पायथ्याशी ज्यावेळेला आलेला होता आणि त्यावेळची जी खबर आहे त्यावेळेचा जो निरोप आहे तो निरोपसुद्धा समर्थाने या ठिकाणावरून दिलेला आहे आणि त्या वेळेला जी आरती तयार केलेली ती आरतीसुद्धा त्या घळीमध्येच तयार केलेली आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची आणि नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची संकटी पावावे निर्वाणी रक्षावे अशा प्रकारचं जे वर्णन आहे या आरतीमध्ये जे वर्णन आहे ते वर्णन त्या आरतीमध्ये केलेलं आहे आणि त्या आरतीचा जन्मसुद्धा या घळीमध्ये झालेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती नव्हतं. आपण आजूबाजूच्या या परिसरामध्ये जर नावं जर पाहिली तर मंडपाचा माळ आहे बोरीचा माळ आहे मठाचा माळ आहे भटाचा माळ आहे घाणीचा माळ आहे अशी सर्व या ठिकाणी वर्णनं पाहायला मिळतील आणि बाबांनी ते संशोधन केलं जवळजवळ 3500 एकरमधील असलेला सातबारा या ठिकाणी त्यांनी काढला त्याची वेगवेगळ्या प्रकारची जी नावं आहेत ती नावं आजही आपल्याला सातबावर पाहायला मिळतील. मग गोविंदमाची असेल पारमाची असेल असे अनेक प्रकारचं लिखाण असे अनेक प्रकारचं जे संशोधन आहे हे संशोधन या ठिकाणी बाबांनी केलेलं आहे. शिवतर हा पूर्वीचा तालुका या ठिकाणी होता आणि या तालुक्यामध्ये ही जी घळ आहे आणि म्हणून या घळीस शिवतरची घळ असं म्हटलं जातं. संपूर्ण वरणगाव या शिवतरच्या या घळीच्या हद्दीमध्ये येतो आणि हा जो सुंदर मठ आहे किंवा समर्थ मठ आहे हा समर्थ मठसुद्धा या घळीमध्ये येतो आणि म्हणून त्याला त्या घळीला नाव देण्याचं काम या ठिकाणी बाबांनी केलेलं आहे की शिवतरगड वरंद कुंभारकोण म्हणून या ठिकाणी नाव दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या अनेक समाजकंटकांच्या मार्फत अनेक प्रकारचे वेगवेगळे कारस्थानं होत असतात परंतु या ठिकाणी बाबांचा स्पष्ट या ठिकाणी आवाहन आहे की या समर्थ मठावरची आणि आपल्या असलेल्या घळीची सर्व कागदपत्रे आपल्याकडं आहेत त्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याकडं आहेत आणि म्हणूनच की जागतिक कीर्तीचे असलेले बाबासाहेब पुरंदर यांचं या ठिकाणी पाय लावावे कारण बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी इतिहास निर्माण केला आणि म्हणून बाबासाहेब पुरंदर यांचं सुद्धा या ठिकाणी पाय लागलेले आहेत. कोणत्याही किल्ल्यावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि संशोधनाअंती मग सर्व प्रकारचं असलेलं जे संशोधन आहे हे संशोधन जगाच्या इतिहासामध्ये चांगल्या प्रकारचं आणण्याचं काम प्रकाशझोतामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज या ठिकाणी बाबासाहेब आलेले आहेत गळेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गळेमध्ये समर्थांचं दर्शन घेतलं आणि समर्थांचं दर्शन घेऊन या ठिकाणचा पुढचा जो इतिहास आहे तो इतिहास सुद्धा बाबासाहेब करतील असं या ठिकाणी मला वाटतं आणि तो पूर्ण करावा अशी या समर्थ चरणी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं जे असलेलं जे छोटेखाने जे प्रास्ताविक आहेत ते पूर्ण करतो. या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम परिचय आणि नंतर स्वागत होईल. आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या असलेल्या चित्रताई पाटील यांचा सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत होईल. रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम सभापती आणि झेप या संस्थेच्या अध्यक्षा की ज्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय आणि धार्मिक बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. उपस्थित प्रिय संत सज्जनो
की जे नेतृत्व आहे ते नेतृत्व वयाने कधी सिद्ध होत नसतं, ते कर्तृत्वाने सिद्ध होत नसतं। की ज्या ठिकाणी नेतृत्व आहे, ज्या ठिकाणी वक्तृत्व आहे आणि ज्या ठिकाणी कर्तृत्व आहे, असा त्रिवेणी संगम असलेल्या सौ चित्राताई पाटील यांचं या ठिकाणी आपल्या मुंबई संस्थेचे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत हरिभक्त परायण दत्ताराम आमकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चित्रताईंचं स्वागत होणार आहे। दत्ताराम आमकर आपल्या संस्थेचं सन्मानपत्र, त्याच्यानंतर शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। की हा आपण जो ज्या भव्य आणि दिव्य मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत, 9 तारखेला या मंडपाचं भूमिपूजन झालं आणि लगेचच 1 तारखेला 1 मार्च रोजी हा मंडप या ठिकाणी पूर्ण करण्यात आला। म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले अशा असणाऱ्या या ठिकाणी चित्रताई पाटील यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहेत। पाटील कुटुंबीय आणि गणेशनाथ महाराज संस्थान यांचं अतिशय जवळचं असलेलं जे नातं आहे, नुसतंच हा मंडपच दिलेला नाही तर यापूर्वी संस्थेला जवळजवळ 2.5 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे। लगेचच परवा या समर्थ मठावर बोरवेलसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि या सभा मंडपाकरिता जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून हा मंडप या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। बाबांचे ज्यावेळी 61 होती त्यावेळेलासुद्धा या पाटील कुटुंबियानं 61,000 रुपयाची देणगी देऊन बाबांचासुद्धा या ठिकाणी गौरव केलेला आहे।